न्याय एवं अधिकारिता राज्य मंत्री रामदास आठवले, इन्होंने उद्धव ठाकरे इनके अयोध्या दौरे पर कहा कि राम मंदिर ये बाला साहेब ठाकरे का सपना था, इसलिए उद्धव ठाकरे अयोध्या जा रहे हैं, मगर अयोध्या में कानून हाथ में लेकर राम मंदिर नहीं बनना चाहिए। केंद्रीय सामाजिक न्याय एवं अधिकारिता राज्य मंत्री रामदास आठवले शुक्रवार को नागपुर आए। नागपुर आने पर उन्होंने पत्रकार परिषद में पत्रकारों से बात की। पत्रकारों से बात करते हुए उन्होंने अयोध्या राम मंदिर मुद्दे पर शिवसेना पर निशाना लगाया। उन्होंने कहा कि उद्धव ठाकरे बाला साहेब ठाकरे के वारिस हैं। राम मंदिर ये बाला साहेब का सपना है, इसलिए उद्धव ठाकरे अयोध्या जा रहे हैं, मगर वहां पर कायदा हाथ में लेकर मंदिर बांधना नहीं चाहिए। ये मुद्दा चर्चा कर सुलझना चाहिए। शेत मजुराना भूमिहीनांना त्याचा चांगला उपयोग होणार आहे, त्यासाठी मी एकदा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांच्या सोबत मी एक बैठक ठेवणार आहे आणि त्या बैठकीमध्ये या संबंधामध्ये चर्चा करणार आहे। त्याचबरोबर भूमिहीनांना जमीन देण्याचा जी आर एक आहे, म्हणजे विदर्भामध्ये, मराठवाड्यामध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पॅन्सरच्या काळामध्ये आंदोलन आम्ही केलं होतं आणि शासनाच्या गायरान जमिनीवर अतिक्रमण करण्याचा निर्णय आंदोलन केलं होतं। तर त्यावेळेला मी मंत्री असताना 14 एप्रिल 1990 अगोदरचं शासकीय पडी जमिनीवरचं अतिक्रमण हे नियमित करण्याचा निर्णय झाला सुधाकर राव नाईक मुख्यमंत्री असताना औरंगाबादच्या मीटिंगमध्ये, आणि त्यावेळेला जवळजवळ 3.25 लाख एकर जमीन ही भूमिहीनांच्या नावावर, दलितांच्या नावावर किंवा जे भूमिहीन आहे त्यांच्या नावावर ती झालेली आहे। आणि एक तर आमची मागणी अशी आहे की जर देशातली गरिबी हटवायची असेल तर आपल्या देशामध्ये जवळजवळ 20 कोटी एकर जमीन, म्हणजे 8 कोटी हेक्टर जमीन, म्हणजे 20 कोटी एकर जमीन ही व्हॅकंट लँड आहे, तर ती जर आपण भूमिहीनांना वाटली तर जवळजवळ 4 कोटी लोकांना ती जमीन वाटण्यात येणार आहे आणि जवळजवळ 25 ते 30 कोटी लोकांना त्याचा फायदा होणार आहे। या 4.5 वर्षाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये देशामध्ये प्रचंड अशा पद्धतीचा बदल करण्याच्या संबंधामध्ये अनेक निर्णय झालेले आहेत आणि त्यामुळं 2019 मध्ये आम्हाला फारशी अडचण येणार नाही। 2019 मध्ये नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री बनणारच अशा पद्धतीची परिस्थिती आहे आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना आणि भाजप एकत्र येणार, त्याच्यामध्ये काही फारशी अडचण येईल असं मला वाटत नाही। फक्त शिवसेनेची काही तर मागणी सूचना अशी दिसते की बाबा विधानसभेच्या जागा वाटून घ्या, म्हणजे लोकसभेला तुम्ही आम्हाला सोबत घ्याल आणि विधानसभेला तुम्ही आम्हाला सोबत ठेवणार नाही, त्यामुळं लोकसभा आणि माझं दोन्ही पक्षाला आव्हान आहे, बीजेपीलाही माझं आव्हान नाही की शिवसेनेला आपण सोबत ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। त्यांना गेली अनेक वर्ष तुम्ही एकत्र राहिलेले आहात, त्यामुळं शिवसेनेला उद्धव ठाकरेंची काय नाराजी आहे ती पाहावी, जागेच्या संबंधामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये काय होईल ते पाहावं, काय जागा रिपब्लिकन पक्षाला द्याव्यात। आणि मला वाटतं की शिवसेना भाजप शिवसेना आणि आरपीआयची युती आहे, ही युती जर लोकसभेमध्ये झाली तर मला वाटतं की 48 पैकी 45, 44, 45 जागा आमच्या निवडून येण्याची शक्यता आहे। जर आपण लोकल बॉडीच्या निवडणुकीचे मतदान जर पाहिलं तर भाजप शिवसेनेला प्रचंड प्रमाणामध्ये मतदान मिळालेलं आहे दोन्ही काँग्रेसच्या। उन्होंने आगे कहा कि न्यायालय का नतीजा 100% हिंदू के ओर लगेगा। उन्होंने आगे भाजपा और शिवसेना पर बोलते हुए कहा कि 5 राज्यों में से 3 राज्य में भाजपा जीतेगी, तेलंगाना में भाजपा की सरकार नहीं आ सकती। कैमरा पर्सन राजकुमार मोहर के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।